ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली असून अनेक शौचालयं मोडकळीस झाली आहेत. याची गांभीर्यानं दखल घेत दुरावस्था झालेल्या शौचालयांची दुरुस्ती तर नव्यानं 66 नवीन शौचालयं उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया राबवली गेली असून काही प्रमाणात कामही सुरू झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलतं ठाणं या उपक्रमाअंतर्गत ठाणे पालिका हद्दीत विविध विकास कामं करण्यात येत आहेत. रस्त्यांचं काँक्रिटीकरण, डांबरीकरण, मास्टिक पद्धतीनं रस्त्यांची कामं करण्यात येत आहेत, तर रंगरंगोटी करून शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता स्वच्छतेवर भर देत शौचालयांचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका हद्दीत सध्याच्या घडीला शौचालयांचे 906 युनिट असून 12,500 शौचालयं आहेत. त्यानुसार मागील 2 वर्षांपूर्वी यातील बहुतेक शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली होती, परंतु पुन्हा शौचालयांची अवस्था दयनीय झाल्याचं चित्र निर्माण झालंय. मधल्या काळात पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शौचालयांची पाहणी केली असता साफसफाईच्या मुद्द्यावरून ठेकेदाराला आणि पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची कान उखाडणी त्यांनी केली होती. त्यानंतर आता साफसफाईला वेग आलाय. तसंच दिवसातून 3 तासाच्या फरकानं संबंधितांना शौचालयाच्या साफसफाईची पाहणी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आलेत. अशातच नवीन शौचालय उभारणीसाठी 35 कोटी, दुरुस्तीसाठी शासनाकडून आलेला 25 कोटी आणि मागासवर्गीय निधीतून 13.50 कोटी असा 73.50 कोटींचा खर्च केला जाणार आहे.